2019 महापुरामध्ये अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. या उद्ध्वस्त झालेल्या लोकांना हातभार म्हणून भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती माडिक यांनी मदत केलेली आहे. याबद्दल लाईव्ह मराठीने घेतलेला हा आढावा. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये महापुराचं थैमान माजलं गेलं, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरं तर अनुभव नक्की आहे. 2005 साली आम्ही पूर परिस्थितीत असंच काम केलेलं, पण ह्यावेळेसची परिस्थिती बघून खरोखर म्हणजे खूप भीतीदायक असं चित्र आहे. पण तरी आम्ही अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे 5 तारखेला कळालं की थोडं पाणी आलं आहे, आणि मग 6 तारखेला सकाळी सगळ्या बातम्या ऐकून वाचून आम्ही असं निर्णय घेतला की घरातच एक छोटंसं किचन सेटअप करून जिथं जिथं पाणी आलेलं आहे, म्हणजे घरातनं स्थलांतर झालेले आहेत किंवा वरच्या मजल्यावर गेलेले आहेत, निदान जेवणाचे पॅकेट्स तरी पोचूया. ह्यानी आम्ही 6 तारखेला काम सुरू केलं, किचन सेटअप केलं, घरात जेवढं काय धान्य होतं त्याच्यातनं आम्ही काम सुरू केलं. आणि मग 2 दिवस वेगवेगळ्या माध्यमांनी ते प्रसिद्ध केल्यानंतर मदतीचा ओघ खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाला. आजचा जवळजवळ 10वा दिवस आहे की आम्ही काम करतो आहे. रेडी फूड पॅकेट्स तर चालूच आहेत, अजूनसुद्धा खूप लोक चपात्या घेऊन येत आहेत. आम्ही इथं गरम गरम भाजी तयार करून पॅकिंग करून जिथं गरज आहे किंवा लोक येऊनसुद्धा घेऊन जायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. पण आजपासून आम्ही जे धान्य साठलेलं आहे, कारण आता पूर ओसरत चाललेलं आहे, खूप लोक आपल्या घरी गेलेले आहेत, पण अशी परिस्थिती की अख्खं घर त्यांचं पाण्याखाली असल्यामुळं काहीच शिल्लक नाही आहे घरात. भांडी वगैरे पण अक्षरशः वाहून गेले आहेत किंवा तुटली आहेत, खराब झाली आहेत. आणि मग त्याच्यासाठी आम्ही आज धान्याचं पॅकिंग करू, म्हणजे एका कुटुंबाला लागेल आणि पुढे 8 दिवस तरी पुरेल, या अनुषंगाने आम्ही त्याचं पॅकिंग करून आज संध्याकाळपासून ते पण द्यायचं प्रोव्हिजन साहेबांच्या माध्यमातून केलं. या महापुरामध्ये किती सदस्य राबत होते आता? खूप म्हणजे आता संख्या असं नाही, कारण का दररोज वाढताच ओघ आहे. पहिल्या दिवशी आम्ही 25 जणींनी हे काम सुरू केलं, पण आज तुम्ही बघितलं असेल की बाहेर नाही म्हणलं तरी 200 महिला आमच्या आहेत ज्या काम करतात. घरी बसून काही जणी काम करतात की चपात्या गरम गरम करून पाठवत आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त महिला ह्या प्रक्रियेत सक्रिय आहेत. हा जो पूर आला, या पुराला कोण जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं? हे नॅचरल कलॅमिटी आहे, पण नक्कीच प्रशासनाने काही खबरदारी घेणं फार महत्त्वाचं आहे. आपण कुणालाही याच्यासाठी जबाबदार ठरवू शकत नाही, पण जे काय धरणाची व्यवस्था आहे किंवा योग्य पद्धतीने पाणी सोडलं गेलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि हे जे नियोजन आधी 1-2-3 महिने झालं, तर नक्कीच ही एवढी भयानक परिस्थिती ओढावून आली नसती, पण आता आहे तर आपण त्याला सामोरे जायला पाहिजे. आणि सगळ्यांनी संघटित होऊन विचारपूर्वक काम केलं पाहिजे. ह्या लोकांना पहिलं ह्या सगळ्या परिस्थितींना बाहेर काढणं महत्त्वाचं आहे, नक्की कोणावर टीका करणं, पण भविष्यात नक्कीच योग्य पद्धतीने खबरदारी घेतली तर ही परिस्थिती येणार नाही, ह्याची सगळ्यांनीच दखल घेतली पाहिजे. आता पुनर्वसनासाठी तुमचा म्हणजे काय नियोजन आहे तुमच्या पद्धतीने? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांची घराची स्वच्छता, ती होणं फार महत्त्वाचं नाही. जिथं कुठं तुम्हाला मेडिकल हेल्पची गरज आहे तिथं आम्ही नक्की सज्ज आहोत. त्यासाठी डॉक्टरांची जी टीम आहे, स्वयंसेविकांची टीम आहे. संसार उभा करण्यामध्ये महिलांचा खूप मोठा वाटा असतो. अशी कित्येक संसार उद्ध्वस्त अशा महिलांसाठी किंवा त्यांच्या कुटुंबासाठी तुम्ही काय आव्हान कराल? मी त्या महिलांना हेच आव्हान करेन की थोडंसं धीर धरा. नक्कीच म्हणणं खूप सोपं असतंय, पण जेव्हा प्रत्यक्षात त्यांच्यावर ते संकट ओढवलं आहे, त्यामुळं मला कळू शकते की त्या किती दुःखात आहेत. आणि त्यातून कुठंही कुणाच्या घरात जर जीवितहानी झाली असेल तर त्याच्यासारखं दुसरं दुःख नाही. पण धीर धरा, आम्ही सगळेजण तुमच्यासोबत आहोत. कुठलीही कधीही मदत लागली तर आम्ही सगळेजण तुमच्या मदतीसाठी धावून येणारी लोक आहोत. कोल्हापूरला आज जो 2019 जो महापूर आला, आपण पाहिला इतिहासातला पहिल्यांदा एवढा मोठा पाऊस आणि एवढा मोठा महापूर आलेला होता. हजारो लोक बेघर झाले, बेरोजगार झाले आणि स्थलांतरित झालेले होते. आणि म्हणून धनंजय माडिक युवा शक्ती आणि भागीरथी महिला संस्था हे डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आम्ही थोडंसं पूर्वीही काम केलेलं आहे. 2005 साली जो महापूर आलेला होता
त्याहीवेळी आम्ही खूप मोठ्या प्रमाणात लोकांना मदत केलेली होती आणि याही वेळी आम्ही इथंच किचन सेटअप केलेला होता. रोज साधारण 15 ते 20 हजार लोकांचं जेवण तयार करून, जेवण म्हणजे फक्त राईस नाही तर चपाती भाजी पुरी भाजी अशा पद्धतीचं जेवण करून जी जी गावं बेटाचं स्वरूप प्राप्त झालेली गावं होती, ज्यांना गाडी जात नव्हती, जिथं बोट पोचत नव्हती, हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जिथं साहित्य द्यायला लागत होतं, अशा गावांना आम्ही गेल्या आता 8-9 दिवस आहे आज आपण जेवण पुरवण्याचं काम केलं आणि त्या लोकांचे म्हणजे कोणी उपाशी झोपता कामा नये हे जे प्रशासनानं आम्हाला आवाहन केलं होतं ते आम्ही सार्थक केलं, पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे. आता काल पाणी ओसरलेलं आहे, लोक आपापल्या घरी चाललेले आहेत आणि म्हणून आपण पाहताय की आम्ही आता इथं जवळजवळ आज 10,000 परिवाराला पुरेल अशा पद्धतीचं पॅकिंगचं काम आमचं सध्या सुरू आहे. युवाशक्तीचे युवक आहेत, महिला आहेत, तांदूळ, डाळ, तेल, आटा, चटणी, मीठ, मोहरी, काडेपिटी, मेणबत्त्या, तेल आहे, अशा सगळ्या गोष्टी ज्या ताबडतोब आज त्यांना घरी गेल्यानंतर लागणार आहेत अशा सगळ्याचं पॅकिंग करण्याचं काम सुरू केलं आणि आम्ही आज संध्याकाळपासूनच त्याचं डिस्ट्रीब्युशन करणार आहे. शासनाची मोठी फळी, डॉक्टरांची मोठी फळी, खाजगी NGO मोठी फळी आहे, या सगळ्याचा आधार घेऊन चांगले औषध उपचार चांगले घेतले पाहिजेत जेणेकरून आजारी पडता कामाने नाही तर पूर ओसरल्यानंतर जी रोगराई फैलवते ती मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे प्रिकॉशन्स हे घेतलेच पाहिजेत आणि ते पूरग्रस्तांनी घेतले पाहिजेत आणि स्वयंसेवकांनी घेतले पाहिजेत. सगळे युवक युवती मोठ्या प्रमाणात साफसफाईच्या कामाला लागलेले त्यांनीसुद्धा खबरदारी घेतली पाहिजे असं मला वाटतं. हे कोल्हापूर आहे, हे शाहू महाराजांचं नगर आहे, शाहू महाराजांची नगरी म्हणून इथं दातृत्व फार मोठं आहे. तुम्ही पाहिलं असेल आज आम्ही ज्या पद्धतीनं सुरुवात केली, हजारो लोक मदत द्यायला लागलेले, शेकडो ट्रक साहित्य बाहेरून यायला लागलेलं आहे, पण कोल्हापूर कोलॅप्स झालं नाही. तुम्ही बघा, पूर आला तरी बाहेरची कुठलीही मदत यायच्या आधी इथल्याच लोकांनी या लोकांना सावरण्याचं काम केलेलं आहे, त्यामुळे पुढंसुद्धा चिंता करण्याची आवश्यकता नाही. अगदी आता घरच कुणाला बांधून द्यायचं असेल तर ते शासनामार्फत करावं लागेल, बाकी संसार उपयोगी ज्या काही वस्तू लागणार आहेत मला वाटते त्याची कुठेही कमतरता इथं पडणार नाही. सगळे जे कोण पूरबाधित असतील त्यांना आपले कोल्हापूरचेच लोक सावरण्याचं काम करतील. आज प्रशासनाकडे शेकडो ट्रक साहित्य वेगवेगळ्या डोनरच्या माध्यमातून आलेलं आहे ऑलरेडी, शिरोलीमध्ये सगळं ते आता त्याचा साठा केलेला आहे, त्याचं फक्त प्रॉपर डिस्ट्रीब्युशन होणं गरजेचं आधी करून जे खरोखर पूरग्रस्त आहेत त्यांच्यापर्यंत हे साहित्य पोहोचण्यासाठी प्रशासनानंसुद्धा खबरदारी घेणं गरजेचं आहे. कुठं गटतट येता कामा नये की आम्ही सुरुवातीला 2-3 दिवस आम्ही पूरग्रस्तांना भात पाठवत होतो, भात मोठी मोठी भांडी करून आम्ही पॅकेट्स करून पाठवत होतो, पण त्या पूरग्रस्तांचे फोन यायला लागले, साहेब भातानं पोट भरत नाही आहे आणि आम्हाला चपाती भाजी वगैरे द्यायची व्यवस्था करा. मी मेन माझ्या मिसेसने अरुंधतीने तिच्या 100-150 महिला आणून इथं चपात्या आम्ही 3 दिवस केल्या, पण किती करणार महिला सगळ्या म्हणजे कंटाळून गेल्या. मग मी आवाहन केलं की महिलांनी आम्हाला चपात्या आणून द्याव्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, परवा दिवशी 63,500 चपात्या, मला वाटतं रेकॉर्ड झाला असेल, 63,500 चपात्या लाटायला किती महिलांनी त्यात श्रम घेतला असेल. आणि विशेष म्हणजे सकाळी 9:30 सगळं साहित्य सगळ्या चपाती इथं आल्या होत्या, कारण आम्ही आव्हानच तसं केलं होतं की 9:00 आमच्याकडे पाचवा, कारण सगळं सामान हे जे आहे ते हेलिकॉप्टरच्या सहाय्याने आम्ही जे बेटच गाव बेटं तयार झालेली गाव आहे त्या ठिकाणी पोहोचतो आणि हेलिकॉप्टर हे 3 नंतर जाऊ शकत नाही, त्यामुळे सकाळी 10:30 एक प्लॉट जायचा, 1:00 आणि 3:00 अशी 3 वेळा ही फ्लाईट जात होती. तर या महिलांनीसुद्धा एवढं कणखरपणानं अगदी गारगुटीच्या ग्रामीण भागातनंसुद्धा महिलांनी पहाटे उठून चपात्या करून इथं आणून दिल्या, कालही दिल्या, आजही दिलेले आहेत. तर हे सगळं साहित्य त्या त्या लोकांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी मात्र माझ्याकडे यंत्रणा युवकांची पोहोच चांगली असल्यामुळं आम्ही करू शकतो आणि पुढे करणार आहोत. कॅमेरामॅन नरेंद्र देसाई सह उत्तम पाटील, लाईव्ह मराठी, कोल्हापूर. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.